राज्य देश विदेश क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडींचा आढावा घेऊया झटपट. सुरुवात करूया राज्यातल्या घडामोडींनी. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघात 3,18,00,000 अपहार झाल्याचं उघड झालं. या प्रकरणी बड्या मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन दूध विकास मंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, गुलाबराव देवकर आणि अधिकाऱ्यांचं 114 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नागराज पाटील यांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंत्रिमंडळातील काही सहकारी किरकोळ कारणावरून दांड्या मारतात अशी खंत संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटलांनी व्यक्त केली आहे. दांड्या मारल्यानंतर 2-3 बैठकात काय घडतं आहे हे समजणं अवघड असतं. मुख्यमंत्र्यांनी गेल्याच महिन्यात दांड्या मारणाऱ्या मंत्र्यांसाठी परिपत्रक काढून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता असं सांगत पाटील यांनी दांड्या मारणाऱ्या मंत्र्यांचे कान टोचले. मुंबईतील विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना मिळणाऱ्या विशेष निधीवर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. झोपडपट्टी सुधार मंडळ योजनेअंतर्गत 10 कोटींचा निधी देताना सत्ताधारी आमदारांना 10 पैकी 6 कोटी आणि विरोधी पक्ष आमदारांना 2 कोटींपर्यंत निधी दिला गेला आहे. ही बाब शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी माहितीच्या अधिकारात समोर आणली आहे. त्याआधारे रवींद्र वायकर यांनी राज्य सरकार निधी वाटपासंदर्भात करत असलेल्या भेदभावाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका केली होती. आता या प्रकरणी 2 आठवड्यात राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायला न्यायालयानं सांगितलंय. जादूटोणा विरोधी विधेयक अखेर मंजूर झालं. विधानसभेत एकमतानं हे विधेयक काल मंजूर करण्यात आलं. तब्बल 14 वर्षांनंतर विधेयक मंजूर झालं. आता सोमवारी हे विधेयक विधान परिषदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपची विधेयकावर नाराजी कायम आहे. विधेयक सरकारनं घिसाडघाईनं मंजूर केल्याचा आरोप शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केला आहे. दुसरीकडे जादूटोणा विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाल्याबद्दल डॉ नरेंद्र दाभोलकरांचे पुत्र हमीद दाभोलकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. विधेयक मंजूर झाल्यानं आनंद व्यक्त करताना अनिसची लढाई सुरूच राहणार असल्याचंही हमीद यांनी म्हटलंय. इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या हालचालींना वेग आलाय. आज 10 आर्किटेक्टची एक टीम मुंबईत दाखल झाली. त्यांनी इंदू मिलच्या जागेची पाहणी केली. आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या दृष्टीनं विविध प्रकारची पाहणी या टीमद्वारे इथं करण्यात आली. पाच राज्यातल्या निवडणुकांचे निकाल पाहता काँग्रेसनं लोकसभेच्या राज्यातल्या सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागा लढवाव्यात असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मारला. काँग्रेस राष्ट्रवादीमधल्या जागा वाटपाचे सर्वाधिकार शरद पवार आणि सोनिया गांधींना दिले आहेत, त्यामुळे इतरांनी त्यावर बोलू नये, त्याचा काही उपयोग होणार नाही असंही अजितदादा म्हणाले. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये दादांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाही टार्गेट केलं. त्यांचं नाव न घेता लकवा वाढलाय असं अजित पवार म्हणाले. संजय दत्तला तुरुंगात बिअर रमचा पुरवठा होत असल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी केलाय. तुरुंग अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच या प्रकरणी सरकारनं उत्तर देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 4th ग्लोबल कोकण महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं. कोकणचा पर्यावरणपूरक उद्योगांची आवश्यकता कोकणात आहे. अशा उद्योगांना ऊर्जा मिळण्यासाठी जैतापूरसारखे प्रकल्पच उपयोगी येतील असं पवार म्हणाले. कोकणात पर्यटन विकासासाठी महामार्ग तसंच जलमार्ग विकसित होणं आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलं. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कोकणातील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. दक्षिण मुंबईतल्या केम्स कॉर्नरवरील माउंट प्लांट या 26 मजल्याच्या इमारतीत काल आग लागली. या इमारतीच्या 12व्या मजल्यावर लागलेल्या आगीत 6 रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 5 जणांची अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काल संध्याकाळी 7:30 सुमारास ही आग लागली. 12व्या मजल्यावरील बन्सल यांच्या घरात इंटिरियरचं काम सुरू होतं आणि अचानक आगीनं पेट घेतला आणि त्यानंतर ही आग शेजारच्या गांधी यांच्या घरातही पसरली. आग विझवण्याची पराकाष्ठा करणारे अग्निशमन दलाचे 6 जवानही जख्मी झाले. रात्री उशिरा अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीत मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ओळख पटवण्यासाठी जे ब्रेशकांडी आणि नायर रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले. एका तरुणानं आपल्याच मित्राचा खून केला. डोक्यावर असलेलं कर्ज देण्यासाठी विनोद पटेल या मित्राचा खून करून हिमांशू शहा यांना खून केला. त्यानंतर फरार झालेल्या शहाला पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपी हिमांशूला सट्टा खेळण्याचं व्यसन होतं. नादात त्याच्यावर 1,00,000 रुपयांचं कर्ज झालं होतं. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.
विक्रांत या युद्धनौकेला वाचवण्यासाठी मुंबई महापालिकेनंतर ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेनंही पुढाकार घेतलाय. ठाणे महापालिकेनं ही युद्धनौका वाचवण्यासाठी 5 कोटींची मदत द्यावी अशा प्रकारच्या सूचना प्रस्ताव येत्या महासभेत आणला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षानं मात्र त्याला विरोध केला. युद्धनौका वाचवण्याचं काम हे केंद्र आणि राज्य सरकारचं आहे, त्यामुळे विरोधकांनी महापालिका अहमदनगर महापालिकेच्या निवडणुका अवघ्या 2 दिवसांवर नेऊन ठेपल्या आहेत. पालिकेसाठी काल प्रचार संपला. अहमदनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीनं भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेच्या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच अहमदनगरमधील 3ही मंत्र्यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा गावात नागमणीच्या वादातून गोळीबार झाला. या घटनेत तुताराम पवार यांच्या छातीत डाव्या बाजूनं गोळी घुसून ती उजव्या बाजूनं बाहेर पडली, त्यामुळे पवार यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. नागाच्या डोक्यावर असणारा नागमणी ज्याच्याकडे असेल तो धनवान होतो असा समज आहे, त्यामुळे नागमणीचा व्यवहार करणाऱ्या परराज्यातील अनेक टोळ्या राज्यात सक्रिय आहेत. रेल्वे ट्रकमॅनच्या प्रसंगावधानामुळे नवी दिल्ली मुंबई दुरंतो एक्सप्रेसला होणारा संभाव्य अपघात टळला. यामुळे असंख्य प्रवाशांचे प्राण वाचले. मनमाड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वरील रेल्वे रुळाला तडा गेला होता, पण ट्रॅकमॅनला हा प्रकार वेळीच लक्षात आल्यानं मोठा अपघात टळला आणि गाडी दुसऱ्या ट्रॅकवरून मुंबईकडे रवाना करण्यात आली. रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीतल्या विकास कामांच्या मुद्द्यावरून सत्तारूढ सेना आणि भाजप राष्ट्रवादी जुंपण्याची शक्यता आहे. रत्नागिरी नगर परिषदेला राज्यपालांच्या अध्यादेशानुसार 3 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर झाला होता. यामधले 17 कामं नगर परिषद आणि 17 कामं सार्वजनिक बांधकाम विभागानं करावायची आहेत. अशावेळी सर्व कामं सार्वजनिक बांधकाम विभाग करण्यास मुख्याधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानं हा वाद सुरू झालाय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपालसाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. आज अण्णांच्या उपोषणात माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी सहभाग घेतला. किरण बेदी यांनीही आजपासून उपोषणाला सुरुवात केली. तर अण्णा हजारेंच्या आंदोलनाला आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही पाठिंबा दिला. रामदास आठवले आज अण्णा हजारेंच्या आंदोलनस्थळी पोहोचले, तिथं त्यांनी अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर करत लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक आणण्याची मागणी केली. जनलोकपाल विधेयकासाठी उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षानंही संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार रोखण्यात कमी पडलेत अशी खंत व्यक्त केली. शेकापतर्फे आपण अण्णांची रायगड सिद्धीत भेट घेणार आहोत असंही पाटील यांनी सांगितलं. रायगड सिद्धीत अण्णांच्या समर्थनासाठी लोटांगण आंदोलन करण्यात आलं. रायगडमधील ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते. पुरुषांबरोबरच महिला देखील या लोटांगण आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पद्मावती मंदिरापासून हे आंदोलन सुरू झालं. अण्णांच्या उपोषणस्थळी येऊन हे आंदोलन संपलं. ग्रामीण भागात नवस फेडण्यासाठी देवाला लोटांगण घालण्याची प्रथा आहे. सरकारला सुबुद्धी यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधला वाद विकोपाला गेला. समाज कल्याण कार्यालयात बैठक घेत असलेल्या काँग्रेस जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण करून जखमी केलं. पवार हे तांडावस्ती सुधार समितीचे जिल्हाध्यक्ष आहेत. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचे ते अतिशय निकटचे मानले जातात. नाशिकमध्ये पारा दिवसेंदिवस घसरत चाललाय. निफाडमध्ये पारा 5.2 अंश सेल्सिअस अंशांवर आलाय. नाशिकच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागही थंडीनं गारठलाय. शहरी भागात पारा 7 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. थंडीच्या कडाक्यामुळे रात्री 8 पासूनच रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तसंच कडाक्याच्या थंडीनं सकाळी 9 वाजेपर्यंत रस्त्यावर कोणीही दिसत नाही. पुढचे काही दिवस थंडीचा कहर कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावचा तापमानाचा पाराही सध्या घसरलाय. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुमराबादमधल्या हवामान केंद्रावर 7.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वातावरणातला गारठा अचानक वाढल्यानं नागरिकांना सध्या शेकोट्या तसंच उबदार कपड्यांचा आश्रय घ्यावा लागतो.
सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगण आणि कोरिओग्राफर सोनिया परचुरे यांच्या नृत्यानं कल्याण डोंबिवलीकर मंत्रमुग्ध झाले. कल्याण गायन समाज आयोजित देवगंधर्व महोत्सवात सोनिया परचुरे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. देवगंधर्व महोत्सवाचं तपपूर्ती वर्ष असून 12 ते 15 डिसेंबरपर्यंत रसिक प्रेक्षकांना या महोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.